मी शिवाजी तेजराव पाटील, राहणार कंडारी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। मागच्या वर्षी मी माझ्या शेतामध्ये महिको जातीची नवतेज मिरची एका एकरात लागवड केलेली होती। नंतर मी त्या महिको जातीच्या नवतेज मिरचीतून जैविक, रासायनिक तसेच सेंद्रिय या सर्वांचा समतोल राखून मी ते करत आहे, मिरचीचं पीक घेत आहे। मागच्या वर्षी मला 20 ते 50 रुपयापर्यंत भाव मिळाले। जवळच्या बाजारपेठेत भाव कमी होते, मी माझी मिरची स्वतः विक्री केली। माझी मिरची मी 36 नेऊन ठेवली आणि तिकडे चांगले भाव असल्यामुळे मला चांगला नफा पण मिळाला। त्यातून माझा 3 लाख रुपये खर्च झाला, निव्वळ नफा मला 7 लाख रुपये राहिला। यावर्षीसुद्धा मी या मिरचीचं पीक माझ्या एका एक एकर शेतीमध्ये घेतलेलं आहे आणि ते आता समोर तुम्ही पाहतच आहात। याही वर्षी मला या मिरचीपासून 10 लाखाच्या वर उत्पादन येण्याची अपेक्षा आहे आणि त्या जिद्दीनं मी त्यासाठी प्रयत्नच करत आहे। यंदासुद्धा आम्ही मिरची लावलेली आहे आणि मी माझ्या पतीला पूरं सहकार्य करते आणि माझा मुलगा पण, आम्ही तिघंही खूप मेहनत घेतो, हाताने खत टाकणे, फवारणे, बायाकडून निंदण काढणे आणि ती मिरची तोडणेसुद्धा खूप कष्ट घेतो आम्ही तिघही। सुदर्शन एक एकर मिरचीमध्ये यशस्वीरित्या प्रयोग केला, त्यामध्ये त्यांना मागच्या वर्षी 10 लाख रुपये 3 लाख रुपये त्यांना खर्च लागला आणि 7 लाख रुपये त्यांना निव्वळ नफा त्या ठिकाणी राहिला। यावर्षीसुद्धा त्यांनी पण एक एकर मिरची पेरलेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शनातून मी पण यावर्षी एक एकर क्षेत्रावर मिरची लावलेली आहे आणि ते प्रयोगशील शेतकरी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही मिरची चालू आहे। मिरची पीक आणि यावर्षी आता मिरची पीक चांगलं आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रॉफिट यावर्षी आम्हाला राहील।